महानगरपालिका अतिक्रमण हटवा विभागाच्या वतीने हिमायत बाग ते चौक परिसरातील अतिक्रमणे निष्कामित करण्यात आले आहे. दिल्ली गेट ते आझाद कॉलेज, उद्धवराव पाटील पुतळा चौक या ठिकाणी चौस कॉलनी जटवाड्याकडे जाणाऱ्या 100 फूट डीपी रस्त्यावर 4x12 या आकाराच्या अनधिकृत लोखंडी टपऱ्या यावेळी काढण्यात आल्या. दिल्ली गेट ते आझाद कॉलेज, उद्धवराव पाटील पुतळा चौक या ठिकाणी चौस कॉलनी जटवाडाकडे जाणाऱ्या 100 फूट डी पी रस्त्यावर 4x12 या आकाराच्या अनाधिकृत लोखंडी टपऱ्या निष्कासित करण्यात आल्या. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून अनाधिकृत टपऱ्या टाकण्याचे काम सुरू होते. सदर टपरी कोण टाकत आहे, अतिक्रम कोण करत आहे याबाबत माहिती घेण्यास गेले असता कोणीही समोर येत नव्हते. म्हणून सदर टपऱ्यांचा एकतर्फी पंचनामा करून आज JCP च्या साह्याने निष्कासित करण्यात आल्या. हिमायत बाग ते चौस कॉलनी पुढे चटवाडा पांडे फार्म हाऊसकडे जाणाऱ्या 100 फूट DP रस्ता आहे. या ठिकाणी मागील वर्षी एप्रिल महिन्यात ते अतिक्रमण पूर्ण निष्कासित करण्यात आले, परंतु मागील 10 ते 15 दिवसांपासून कोणीतरी अज्ञात व्यक्ती या ठिकाणी मातीचा भराव टाकून लोखंडी टपरीचे अतिक्रमण करत होते. याबाबत माननीय आयुक्तांच्या आदेशाने माननीय अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वेळेस या ठिकाणी पाहणी करण्यात आली, परंतु कोणीतही नाव सांगण्यास तयार नव्हते. हे लोक सुट्टीच्या दिवशी फायदा घेऊन अतिक्रमण करत होते. या ठिकाणी सध्या महानगरपालिकेच्या वतीने पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम होत आहे. ब्युरो रिपोर्ट, ANN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.